नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव पाट्यावर नेवासा श्रीरामपूर राज्य महामार्गावर पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळावी यासाठी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केला. बेलपिंपळगाव, पाचेगाव, घोगरगाव, पुनदगाव, बेलपांढरी, जैनपूर, साईनाथनगर तसेच नेवासा बुद्रुक मंडळामधील हजारो शेतकरी या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. 12 तारखेच्या आधी पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा केली नाही तर शासनाला पूर्वसूचना न देता शेतकरी गोदावरी नदीच्या पात्रात घोगरगाव ते प्रवारा संगमपर्यंत कोठेही जलसमाधी घेणार असल्याचा इशारा यावेळी बेलपिंपळगाव येथील चंद्रशेखर गटकळ या शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामध्ये निवेदनामध्ये आपण येत्या 12 तारखेपर्यंत जर आजच्या या रस्ता रोकोचा जर कुठल्याही प्रकारे शासनाने गांभीर्याने त्याची दखल घेतली नाही तर 12 तारखेला गोदावरी नदीमध्ये घोगरगाव पासून ते प्रवारा संगम पर्यंत जिथा नदी मिळेल आणि जसं मिळेल ज्यांना त्यांना या ठिकाणी आत्मदानाचा इशारा आपण या ठिकाणी जलसंबंधित इशारा शासनाला या रस्ता रोको आंदोलन प्रसंगी नेवासा तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डांबळे व नेवासा बुद्रुकचे सर्कल यांनी लवकरच मदत देण्याचे लिखी आश्वासन व तसेच पीक विमा देखील मिळणार असल्याचे आश्वासन दिले. जर पीक विमा अधिकारी यांनी दीर्घाई केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आंदोलकांना सांगितल्यानंतर रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.